मेहंदी राचन लागे हाथा में बन डेर नाम री, मेहंदी राचन लागे हाथा में बन डेर नाम री। आई शुभ घड़ी देखो मारे आंगण आज जी, ओ आई शुभ घड़ी देखो मारे आंगण आज जी। तेरे माथे झूमर दमके, तेरे कानों वाली चमके है रे माही दे। तेरे हाथों कंगना खनके, तेरे पैरों पायल छनके है रे माही दे। नैनों से बोले रब्बा रब्बा, मन में डोले रब्बा रब्बा, अमृत घोले रब्बा रब्बा, तू सोनी है चित्ते माही दे। सोनी सोनी लाडकी सौ कांक्षीने मयुरी च्या मेहंदी च्या कार्यक्रमा प्रसंगी आपण सगळे जण या ठिकाणी उपस्थित राहिला। मी तिच्यावर प्रेम करणाऱ्या तिच्या सगळ्या मैत्रिणींचं किरण दादाच्या निमंत्रणाचा मान ठेवून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या नातेवाईकांचं सगळ्यांचं मी या ठिकाणी उपस्थित या दोघा माता पिता आणि पुत्रीच्या वतीने मातेच्या वतीने हंडे परिवाराच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। मला वाटतं आता कांडेकर मामांनी या ठिकाणी विषय ठेवला आणि विषय ठेवत असताना दोघांचं नाव बंडू असा उल्लेख केला। मला वाटतं हा बंडू नावांचाच कार्यक्रम आहे की काय, शुभेच्छा देण्याचा असं या ठिकाणी दिसून येतं। अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत। मयुरीच्या बाबतीमध्ये बोलत असताना मयुरीच्या नावामध्ये सगळं काही येतं। मयूर म्हणजे ह्या राष्ट्राचा राजपक्षी ज्याच्या मध्ये सगळे राजयोग सामावलेले आहेत। परमेश्वराच्या दरबारामध्ये असेल, माता सरस्वतीच्या दरबारामध्ये असेल आणि अनेक वैभवशाली ठिकाणी सुद्धा मयुराचं प्रस्थापन केलेलं असतं। मयुराच मयुरी आणि मयूर, मयुरामध्ये जीवनातले जेवढे रंग आहेत आपण मयूर पक्षी बघितल्यानंतर त्या पक्षीचा पिसारा आणि त्याच्यामध्ये सामावलेले रंग हे अनेक रंग आहेत। तशी मयुरीमध्ये सुद्धा अनेक रंग हे सगळे सामावलेले आहेत। पहिली गोष्ट तर माणसाची ओळख कोण काय कोणाची कन्या कोणाचा मुलगा हे सगळं दुय्यम स्थानी असतं। ज्या वेळेला आपण अपरिचित ठिकाणी जातो त्यावेळेला त्या व्यक्ती महत्वाचं प्रेझेंटेशन, ती व्यक्ती कशी आहे, ती किती हसतमुख आहे, किती बोलते आणि आल्यानंतर समोरच्याचा आदर किती करते ह्या सगळ्या प्राथमिक गोष्टी असतात। ही स्वतःची इस्टेट असते, परमेश्वराने दिलेलं बक्षीस असतं आणि ज्याच्या अंगी असतं तो आयुष्यामध्ये सक्सेस होत असतो आणि यशस्वी होत असतो। मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी मयुरीला अनुभवलेला आहे। मीही गेल्या 4-5 वर्षामध्ये प्रथमतः मयुरीला अनुभवलं। तिचं हसतमुख आणि आदराने बोलणं ही सगळ्यात सर्वश्रेष्ठ प्रॉपर्टी असते। ती तिच्याकडे परमेश्वराने भरभरून दिलेली आहे आणि ती त्या सगळ्या सद्गुणांची धनी आहे। ही तिच्यासाठी जीवनातली यशस्वी गुरु किल्ली असं म्हटलं तर वावग ठरणार नाही। आल्यानंतर बोलणं, चौकशी करणं, काय चाललं, या पप्पा आता येतील चहा घ्या, हा जो माणसाचा प्रथम दर्शनी जो भाव असतो तो भाव ज्याला जमला की तो आयुष्यामध्ये भाव खाऊन जातो। येणाऱ्या काळामध्ये मयुरी या सगळ्या प्रथम दर्शनी जे गुण आहेत त्या गुणांमुळे निश्चितपणाने तिच्या जीवनामध्ये तिच्या सासरी भाव खाऊन गेल्याशिवाय राहणार नाही। दुसरी गोष्ट तिच्या बाबतीमध्ये बोलत असताना मला नाव आता समजलं, मी काही पत्रिका वाचलेली नव्हती,
पण वैभव नाव. मला वाटतं किरण दादाच्या प्रगतीचे आपण सगळेजण साक्षीदार आहात. किरण दादाच्या आयुष्याची सुरुवात ही झोपडीतनं झाली, मळ्यातनं झाली. आणि किरण दादाच्या आयुष्यामध्ये खरं वैभव जर सुरू झालं असेल तर मला वाटतं आजच्या 5-25 वर्षापूर्वी मयुरीच्या जन्माच्या दिवसापासून किरण दादाच्या आयुष्यामध्ये भरभरून प्रगतीला सुरुवात झाली, याचे साक्षीदार त्याचा परिवार आणि तो पण आहे. येणाऱ्या काळामध्ये कांडेकर मामांनी तिकडच्या वैभवाच्या बाबतीमध्ये काही गोष्टी ठेवल्यात, पण मला खात्री आहे मयुरीच्या पायगुणांनी तिकडच्या गुंजाळ परिवारामध्ये अजून वैभवाच्या वैभवामध्ये भर पडल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचे लक्षणं मयुरीच्या अंगी आहे. मयुरी रांगोळी काढणं, स्केच, कलाकार या सगळ्या गोष्टी मयुरीमध्ये आहेत. मी व्हॉट्सअपला बऱ्याचदा मयुरीच्या रांगोळ्या बघितलेल्या आहेत, तिचं स्केच बघितलेलं आहे. प्रत्येक हस्तचित्र, मुक्तचित्र, नंतर आर्ट्स मध्ये ज्या काही व्यंगचित्र, या सगळ्या गोष्टी मयुरीने ज्या ठिकाणी चित्रांच्या माध्यमातून व्हॉट्सअपला मी तिला बघितलेलाय, तिच्यामध्ये हा एक गुण अतिशय आगळा वेगळा आहे. हा काही सगळ्यांमध्ये कॉमन गुण नसतो, हा या अनकॉमन गुणची ती धनी आहे. या बाबतीत ही सुद्धा मोठी विशेष उल्लेखनीय गोष्ट आहे. तिला तिच्या मामांनी जे अनुभवलेलं, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सुद्धा सगळ्यांना तिच्या गावी गेल्यानंतर तिच्या ज्या हाताला स्वादिष्ट आहे अन्नपूर्णाचा जो आशीर्वाद आहे तिला तोही आपल्या सगळ्यांना मिळावा येणाऱ्या काळामध्ये, असंच मी म्हणेन. मयुरी जसं तिचे सगळे गुण आणि या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर येणारा काळ तिचा अतिशय उज्ज्वल राहणार आहे. म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीने मी आई जगदंबेला आणि खंडोबारायांना प्रार्थना करतो की प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये स्वप्न बघत असतो आणि ते स्वप्न बघत असताना सर्वांचीच पूर्णत्वात जातात असं काही नसतं, पण मयुरीने बघितलं. तेरे हाथों कंगना ठनके, तेरे पैरों पायल ठनके, हे रे!
का जाऊ क्या न बोल मैं ढुलकी बजाऊ क्या हा? मैं तुमसे मिलने आ जाऊ क्या न बोल मैं ढुलकी बजाऊ क्या मेरे लाड़ी को सासरवाड़ी को लेके जाऊ क्या मेरे लाड़ी को सासरवाड़ी को लेके जाऊ क्या जाऊ क्या मैं तुझसे मिलने आ जाऊ क्या न बोल मैं हल्की बजाऊ क्या मैं तुझसे मिलने आ जाऊ क्या न बोल मैं हल्की बजाऊ क्या मैं